la marlere, mănâncă... नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आपल्या YouTube चॅनल सेवावाणी मध्ये। तर मी आता कळंबा जेल या ठिकाणी आहे आणि आता जर मला सरांचा फोन आला होता की यांच्या इथे क्वार्टर्स मध्ये साप आला आहे, तर ते आता न्यायला येत आहेत। तिथे जाऊन बघूया आपण कोणत्या जातीचा साप आणि आपण त्याला कशा पद्धतीने वाचवू शकतो। तर आता आपण जात आहे तिथे, न्यायला आले आपल्याला आपण कोणत्या जातीचा साप आहे आणि आपण त्याला कशा पद्धतीने वाचवू। आपण आता जेलच्या मागे चाललो का बंधाऱ्यामध्ये। अरे इंद्रधनुष्य किती भारी आलेला आहे। आमच्या कोल्हापूरमधील कळंबा जेल आहे आणि याच्या बॅक साईडला आता जेलचा एक बंधारा म्हणून एरिया आहे, त्या एरियामध्ये सापडलेला आहे। शेती विभाग खूप सुंदर एरिया आहे। मोर पण बघू शकता तुम्ही इथे जाताना, मोर पण दिसतो आपल्याला दोन। ठीक पाहिजे, ठीक माने ठीक घ्या लवकर पटकन। ठीक ठीक पांढरे ठीक पांढरे कुठे आहे साहेब? आहे का? गाली त्याला आपण ठीक आहे। हा कुठे आहे? काय टेन्शन नाही, सोडा लवकर। ओके नाग असेल ते काय प्रॉब्लेम नाही। कुठे आहे सर? ठीक सगळंच करणार या होल मध्ये का? हा दिसला का जरा कॅमेरा बघू शकताय? एक धामण जातीचा बिनविषारी साप आहे। हो या होलाच्या आतमध्ये तो साप आहे। त्या सापाला आपण इथनं काढूया आणि परत त्याच्या आदिवासामध्ये त्याला मुक्त करूया। तू जात आहे तिथनं, बहुतेक होल मोठा आहे ते। दिसतोय ना पण आयुष्य तुमची मदत लागेल मला थोडी, थोडे उकळावं लागेल किंवा एक दगड काढावं लागेल। काय तुम्ही दगड काढावं लागेल आपल्याला? काय टेन्शन नाही सापान धामी नाही धामी नाही हो शेतामध्ये सापांचं असणं गरजेचं आहे। तसा हा म्हणजे शेतांचा शेतकरी असल्यामुळे धामीना असणार धामून भरपूर आहे तिथं। हो त्यांना लांब नेऊन सोडण्यात पण काय नाही, फक्त इथन आता हाय घरात आले। हा घरात असेल आपण त्याच्यामुळे काढून तिला सोडायचे बरोबर काढायची। राहुल थांब, राहुल पार्ली घाल सर। राहुल काही बिंदास धरती किती रडे डेंजर आहे। अरे एवढं दहावी नाही ही बॅटरी आहे, बॅटरी आहे, बॅटरी बॅटरी कोणाकडे आहे? एवढी ताकद असते त्याला? हा आता हळूहळू इकडे दगड काढत होता। आई लाला भाऊ कुठं जायचं? एकदम भाऊ काढा आता एकदम त्याला एकदम सेटमध्ये त्याला लागायला नको। हा त्याला लागायला नको आपल्याला। दिसते तिथलं पुढे तुम्हाला दिसते 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 आत गेलं दिसलं मुंडकं पकडतच नाही आपण मुंडकं पकडतच नाही आपण मग ते चावणार नाही का? कसली उड्या मारते
अंगावत नाही ना नाही 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 तुम्ही नि मात्र तर हा धामण जातीचा एक बिनविषारी साप आहे आता त्या होल मधून आपण त्याला बाहेर काढलाय आणि या सापाला आपण परतेच्या दिवसामध्ये मुक्त करूया इथं सोडया का लांब सोडया थोडं लांब सोडया की थोडं वड्या साइडला नाही इथं सोडलं इकडे येणार परत हा नाही असं काही नसते पण जाईल निघून काही प्रॉब्लेम नाही समर्थामध्ये मुक्त करूया चावत्या अकरा विचार नाही आपण जे आलोय की हा एरिया जेलचा कसा एरिया म्हणायचा आपला मागच्या बाजू बंधारा बंधारा एरिया शेती विभाग म्हणजे इथं शेती करतात का सगळेजण इथं सर्व बंदी इथं शेती करतात आणि इथं बंधारा आहे हा हे आपल्या पाचगावचा वाडा आहे हा पाचगावचा वाडा असाच पुढे पुढे असाच पुढे गेला शेवट पुढे आणि इथं सगळे बंदी इथं शेती भात लागण येते नाही का गोटा दूध काढणे वीज भर गाय आहेत का अरे सर्व कैदी आपल्या शेतात काम करतात ओके धन्यवाद तर आता आपण जो धामीन जातीचा साप रेस्क्यू केला आहे किंवा आपण जेलच्या थोडं पुढं अंतर आहे तिथं सोडणार आहे जास्त लांब पण नाही सोडणार आहे सापाला कारण शेतामध्ये सापांची खूप गरज आहे शेतामध्ये जर साप नसतील तर उंदरं खूप वाढतील आणि एक पण पीक उगू देणार नाहीत एवढे उंदरं होतील ना आपल्याला जगू देतील ते व्यवस्थित त्यामुळे या सापाला आपण इथंच थोड्या अंतरावर सोडायचं आहे तर आत्ता पकडलेल्या या धामीन जातीच्या सापाला आपण थोडंच अंतर लांब सोडतोय जेलच्या जवळ या सरांचं पण मत आहे की साप हे आपल्या जेलजवळ पाहिजेत आणि हा बिनविषारी साप आहे तर काही हरकत नाही की आपल्या इथं परत सोडला जाईल या सापांच्या मग उंदरांवर नियंत्रण राहील त्यामुळे या सापाला आपण इथंच जवळपास सोडून देते चला या सापाला या दिवसामध्ये मुक्त करूया फास्ट गेला बघा लय फास्ट गेला आमचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद.